गडचिरोलीमध्ये भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाग्यश्री आत्राम या धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आहेत. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेशावेळी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद पवारांनी अजित पवारांना त्यायोगे आणखीन एक धक्का दिलाय. अहेरी मतदारसंघात त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची लेख भाग्यश्री आत्राम अशी लढत आता जवळपास निश्चित मानली जाते. धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर राजकारणात सक्रिय. भाग्यश्री आत्राम यांनी गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्षपद, बांधकाम समितीचं सभापतीपद भूषवलंय. अहेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक धर्मराव बाबा आत्राम निवडणूक लढण्यास ठाम असल्यानं बाप लेखीत वाद. विधानसभेसाठी मुलगी भाग्यश्री आणि जावई ऋतुराज हलगेकर यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुलगी आणि जावयाला नदीत बुडवू असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं होतं. यावर आजच्या प्रवेशावेळी भाग्यश्री आत्राम यांनी उत्तरही दिलेलं आहे. जावयावर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. या लोकांनी आपला धोका दिलेला आहे, या लोकांनी धोका दिलेला आहे. त्या लोकांना बाजूला प्राणिता नदी आहे, त्या प्राणिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपला समुद्रामध्ये निघाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. हे काय चाललंय? ठीक आहे, पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपला बापाच्या होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी आहे आणि शेरनी जास्त घातक असते हे लक्षात ठेवायचं. बरोबर घातक असते की नाही शेरने, म्हणून त्याला काही छेडखानी करायची नाही. माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं, माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही.